फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे असे चार स्टॉक जे की येणाऱ्या डेज मध्ये आपल्याला चांगले रिटर्न देऊ शकतात. आणि जे पण स्टॉक मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे ते ओनली फॉर एन एज्युकेशन पर्पज साठी असणार आहे. जे पण स्टॉक आपण डिस्कस करणार आहे ते कशा प्रकारे आपण स्विंग ट्रेडिंग साठी आपण स्टॉक आयडेंटिफाय करतो किंवा कशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतोय आणि का ते स्टॉक चूज केलं, तर ऑल गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्या तर आपण स्टार्ट करू. तर सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे आपला बजाज फायनान्स. जर का आपण बजाज फायनान्सला आतापर्यंत लाईफ टाइम जर्नी जर आपण चेक केली तर ऑलमोस्ट 7 ते 8 रुपयाचा स्टॉक होता जो की करंटली 6,500 आसपास ट्रेड करतोय. आणि जर का आपण त्यामध्ये डेली टाइम फ्रेम वरती जर आपण चेक केला, जर का आपण बजाज फायनान्सला ऑन डेली टाइम फ्रेम जर का आपण चेक केला तर एका शॉर्ट टर्म रॅली नंतर एक शॉर्ट टर्म डाऊनफॉल नंतर नियर अ सपोर्ट त्यामध्ये बनला आहे पिन बार टाइप ऑफ पॅटर्न. आणि पिन बार टाइप ऑफ पॅटर्न जर का एका डाऊनफॉल मध्ये जर का बनला असेल तर त्यामध्ये एक व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी असते की मार्केटचा जो डाऊन ट्रेंड आहे आता इथून कन्वर्ट प्रोबॅबिलिटी होऊ शकते की अप ट्रेंड साठी. आणि ह्याच्यामध्ये बायर्सनी काय केलं की एक्झॅक्ट जर का आपण चेक केलं तर इथे गॅप होती आणि ती गॅप आज बरोबर बजाज फायनान्सच्या शेअर न गॅपला फिल केलं आणि टाइप ऑफ पिन बार पॅटर्न तयार झाला. आता उद्याचा डे हा इम्पॉर्टंट असणार आहे. उद्याच्या डेला जर का सपोज ह्याच्यामध्ये एक ग्रीन टाइप ऑफ कैंडल जर का बनला तर ह्याच्यामध्ये एक शॉर्ट टर्म साठी एक रिव्हर्सल प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. आणि जर का आपण ह्याच्यामध्ये टार्गेट प्लॅन केले तर ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये हे जे टार्गेट आहेत हे अप्रॉक्स 6-800 हे जो शॉर्ट टर्म रॅली होती तिथून ह्याच्यामध्ये एक डाऊनफॉल आला होता तर प्रोबॅबिलिटी वाईज त्या पॉइंट पर्यंत मिनिमम त्यामध्ये एक टार्गेट प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. जर का आपण अल्टिमेट टार्गेट जर का चेक केलं तर ऑलमोस्ट 7200 आसपास ह्याच्यामध्ये हायर साईडला टार्गेट आहे. आणि सपोज जर का काही कारणाने जर का सपोज मार्केटमध्ये ग्लोबल सेंटिमेंट खराब झालं आणि काही रिझननी मार्केट फॉल आला आणि हा पण स्टॉक जर का फॉल आला तर ह्याच्यामध्ये हे असा स्टॉक आहे की ज्या ज्या वे हा फॉल येतोय, फॉर एक्झाम्पल जर का आपण प्रिव्हियस कंडिशनला चेक केलं तर ह्याच्यामध्ये एक व्हेरी हाय फॉल आला होता, त्यानंतर ऑलमोस्ट टाईप ऑफ पिन बार पॅटर्न बनला नियर अ सपोर्ट, देन त्यामध्ये एक रॅली आली होती. अगेन जर का आपण चेक केला अगेन फॉल आला होता, अगेन टाइप ऑफ डोजी टाइप ऑफ पॅटर्न बनला, अगेन रॅली आली आणि अगेन फॉल अगेन रॅली. म्हणजे ह्याच्यामध्ये एक हिस्ट्री रिपीट होते की ज्या ज्या वेळी ह्याच्यामध्ये मोठे फॉल येतात आणि नियर सपोर्ट जर का त्यामध्ये एक स्ट्रॉंग एक टाइप ऑफ रिव्हर्सल पॅटर्न जर का दिसला जसं की इथे दिसला होता, त्यानंतर सपोज एक चांगली ग्रीन कॅनल जर का बनली तर त्यामध्ये एक अपकमिंग मध्ये एक शॉर्ट टर्म रॅली त्यामध्ये प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. सपोज एनी रिझन जर का हा शेअर मध्ये अजून फॉल आला, अजून डाऊन साईडला मोमेंटम आला तर मी ह्याच्यामध्ये एक ऍव्हरेजिंग किंवा ह्याच्यामध्ये एक मनी मॅनेजमेंट टाईप ऑफ प्लॅनिंग मध्ये एक ह्याच्यामध्ये हे जे आहे आपलं लेवल 6,000 ते 5,250 ते 5,500 हा एक एकदम स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे. आणि एक प्रोबॅबिलिटी वाईज सपोज ह्याच्यामध्ये अजून फॉल आला तर हे जे सपोर्ट आहेत हेतून एक प्रोबॅबिलिटी वाईज एक अपसाइड मोमेंटम येऊ शकते. तर त्या प्लॅनिंग ना मी ह्याच्यामध्ये ट्रेड करणार आहे. जर का आपण निफ्टीला जर का आपण चेक केला, निफ्टीच्या टाइम फ्रेम मध्ये जर का चेक केलं तर निफ्टी पण अजून पण करंटली काय आहे एका अपट्रेंड मध्ये आहे. आणि जर का निफ्टी सपोज ह्याच्यामध्ये सपोज जर का निफ्टी जर का इथून रिव्हर्स आली नाहीये, निफ्टी अगेन जर का डाऊन साईडला आली तर निफ्टीसाठी व्हेरी हाय स्ट्रॉंग सपोर्ट आहे 18,000 लेवल जो की सायकोलॉजिकल नंबर सुद्धा आहे. तर हे जे सपोर्ट आहे सपोज हा पण बजाज फायनान्स जो शेअर आहे हा पण एक निफ्टीचाच पार्ट आहे, त्याच्यामुळे सपोज एनी रिझन जर का हा स्टॉक जर का डाऊन साईडला आला तर कुठून ना कुठून त्याला एक रिव्हर्सल जायचं आहे. आणि ते जे लेवल आहे 6,000 आणि सेकंड लेवल आहे 5,500 ते 5,250 हे दोन लेवल त्याचे स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आपण बजाज फायनान्सचे फंडामेंटल जर का चेक केलं तर एक अल्ट्रा लार्ज कॅप कंपनी आहे, ऑलमोस्ट 3 लाखाच्या वरती याचा मार्केट कॅपिटल आहे. आणि आरओई जर का चेक केला तर आरओई आहे 17.5 जे की एकदम बेस्ट आरओई आहे. अबाव 15 जर का आरओई असेल तर ते एनी टाईप ऑफ कंपनीचं फंडामेंटल स्ट्रॉंग असतं. आणि जर का आपण चेकआउट केली, रेव्हेन्यू जर का आपण चेक केला तर रेव्हेन्यू ह्या कंपनीचा कन्सिस्टन्सली वाढत चालला आहे. आणि जर का आपण चेक केला प्रॉफिट बिफोर टॅक्स तर प्रॉफिट बिफोर टॅक्स मध्ये पण त्यामध्ये एक कन्सिस्टन्सी काय आहे तर ग्रोथ आहे. तर याच्यामध्ये रेव्हेन्यू आणि प्रॉफिट हे दोन्ही पण गोष्टी चांगल्या आहेत. सोबतच फायनान्शियल मार्जिन जे आहे ते पण कंपनीचं कन्सिस्टन्सी वाढत चाललं. त्याचं जे एनपीएस आहेत एनपीएस हे जे काय वाढत तर कंटिन्युअस डिक्रीज होत चालले आहेत. तर फायनान्शियल कंपनीचे जर का एनपीए जे आहेत नॉन परफॉर्मिंग ऍसेट जर का कमी होत असतील तर एक व्हेरी चांगले सिग्नल असते. आता एवढे फंडामेंटल चांगले तरी पण स्टॉक मध्ये जे डाऊनसाइड मोमेंटम होती तर एक प्रोबॅबिलिटी वाईज जर का आपण चेक केला तर ही जी कंटिन्युअस एक स्ट्रॉंग रॅली होती त्यानंतर एक थोडीफार याच्यामध्ये एक रिट्रेसमेंट असू शकते ऍज पर माय व्ह्यू. आणि इथून एक त्याला एक रिव्हर्सल याच्यामध्ये एक प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. तर त्या प्लॅनिंग प्रमाणे मी याच्यामध्ये ट्रेडिंग प्लॅन करणार आहे.
आपण जर का सेकंड स्टॉक जर का चेक केला तर सेकंड स्टॉक आहे नेस्ले इंडिया. जर का तुम्हाला नेस्ले बद्दल काय आयडिया नसेल तर जर का आपण चेकआउट केलं ऑन गुगल तर नेस्ले म्हणजे मॅगी. मॅगी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मॅगी किंवा किटकॅटची कॅडबरी. आता हे जे पण प्रोडक्ट आहेत त्यांचे, आता हे असे प्रोडक्ट आहेत ह्याच्यामध्ये आपलं इन्फ्लेशन असो किंवा इन्फ्लेशन नसो, हे जे फूड रिलेटेड जे पण सेगमेंट आहे, जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही आहे. बिकॉज किती पण महागाई असले तरी आपण खायचं थोडीच आपण बंद करणार आहे, तर त्यासाठी हा जो स्टॉक असणार आहे ह्याच्यामध्ये एक कंटिन्युअस जर आपण चेक केलं ऑन अ लॉंग टर्म जर्नी, तर जी लॉंग टर्म जर्नी मध्ये कंटिन्युअस एक हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन आहे. आणि हे असे स्टॉक आहेत जे की तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टमेंट साठी पण आपण प्लॅन करू शकतोय. जर का आपण ह्याच्यामध्ये जर का आपण डेली चार्ट जर का चेक केला तर डेली चार्ट वरती ह्याच्यामध्ये एक चांगला पॅटर्न तयार झाला. आणि जर का आपण चेकआउट केलं तर डेली चार्ट मध्ये इथून जर का आपण एक प्रोबॅबिलिटी वाईज जर का आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर ट्रेड लाईन मध्ये याच्यामध्ये आला एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आलाय ऑन अ डेली टाइम फ्रेम मध्ये. आणि जर का इथे चेकआउट केलं तर याच्यामध्ये एक बनला टाइप ऑफ डब्ल्यू पॅटर्न आणि एक डार्वास बॉक्स पॅटर्न मधून पण हा एक स्टॉक काय होत चाललाय तर कंटिन्युअस अपसाइड मोमेंटम चाललाय. सोबतच व्हॉल्यूम पण एक चांगले व्हॉल्यूम आहे, तर याच्यामध्ये मल्टिपल कन्फर्मेशन आहे, मल्टिपल टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये चांगले आहेत जे की सिग्नल देतात आपल्याला याच्यामध्ये एक कंटिन्युअस एक अजून पण एक अपसाइड रॅली येऊ शकते. आता प्रोबॅबिलिटी प्रॉब्लेम काय आहे की हा स्टॉक्स जी प्राइस आहे ते ऑलमोस्ट 20,520 ला आहे. बट आपण एक स्टॉक मध्ये ट्रेड केलो किंवा आपण 100 स्टॉक मध्ये ट्रेड केलो, आपण तर प्रॉफिट जे बुक करतोय ते ऍज अ पर्सेंटेज मध्येच बुक करतोय. त्यामुळे एक स्टॉक जर का 10% वाढला, सपोज तो स्टॉक आहे आपला 2,000 रुपयाचा, तर आपला 200 रुपयाच प्रॉफिट होणार आहे. आणि जर का 20,000 रुपयाचा स्टॉक जर का 10% वाढला तर त्यामध्ये पण 2,000 रुपयाच प्रॉफिट होणार आहे. तर आपण ज्यावेळी आपण पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट किती होतो हे ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करणार आहे त्यावेळी आपण एक व्यवस्थित एक डिसिप्लिन ट्रेडिंग करू शकतोय. जर का आपण 50 रुपयाचा स्टॉक, 20 रुपयाचा स्टॉक, 5 रुपयाचा स्टॉक, 2 रुपयाचा स्टॉक, मला 1,000 क्वांटिटी पाहिजे, जर का आपण क्वांटिटी वरती जर का आपण बिलीव ठेवला तर प्रोबॅबिलिटी वाईज आपण त्यामध्ये गॅम्बलिंग करू शकतोय, त्यामध्ये आपण ट्रेडिंग नाही करू शकत आहे. ओके, तर ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे जी की तुम्ही ऍज अ लर्निंग पर्पज साठी घेऊ शकता. जर का आपण नेस्ले इंडियाचं जर का आपण फंडामेंटल चेक केलं तर नेस्ले इंडिया जर का आपण चेकआउट केलं तर ही पण एक अल्ट्रा लार्ज कॅप कंपनी आहे जी की आरओई जर का आपण चेकआउट केला तर 113% मध्ये, तर एकदमच स्ट्रॉंग आरओई आहे याचा. ओके, आणि जर का आपण डाऊन साईडला जर का आपण चेक केला आणि डिव्हिडंड ईल्ड जर का बघितलं तर नियर टू 0.91% आहे, एकदम ठीक ठाक आहे. डिव्हिडंड देते ते पण एक चांगली गोष्ट असते, काही स्टॉक डिव्हिडंड पण देत नाही आहे. जर का आपण सेल बघितलं तर कन्सिस्टन्सली सेल मध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. आणि जर का आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स जर का चेकआउट केला तर त्यामध्ये पण एक कन्सिस्टन्सी इम्प्रुव्हमेंट आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पण त्याचं कंटिन्यू वाढलंय. जर का आपण अर्निंग पर शेअर जर का चेक केला तर अर्निंग पर शेअर मध्ये पण एक चांगली इम्प्रुव्हमेंट आहे. तर फंडामेंटल पण स्ट्रॉंग कंपनी आहे आणि टेक्निकली पण सेटअप चांगलं बनते, तर ह्याच्यामध्ये पण एक अपकमिंग डेज मध्ये एक चांगले मोमेंटम अपसाईडला राहू शकते. त्यानंतर थर्ड जो पीक असणार आहे, हा जो थर्ड पीक आहे आपला एकदम हाय रिस्की स्टॉक आहे, बट ह्याच्यामध्ये ग्रोथ वाला स्टॉक आहे. हा एक टाईप ऑफ तुम्ही त्याला पेनी स्टॉक पण बोलू शकता, बट एक टाईप ऑफ ग्रोथ वाला स्टॉक आहे. जर का आपण हिस्ट्री चेक केली याची तर एक टाइमला ज्यावेळी पण हा स्टॉक डार्वास बॉक्स तोडते त्यानंतर एक कंटिन्युअस अपसाइड मोमेंटम देते, अगेन ह्याच्यामध्ये डार्वास बॉक्स ब्रेक आला, अगेन एक अपसाइड मोमेंटम आली, अगेन डार्वास बॉक्स ब्रेक आला, अगेन एक अपसाइड मोमेंटम आली. आणि जर का आपण आता करंटली जर का आपण चेक केला तर करंटली मध्ये पण एक कंपनीनं एका मोठ्या डार्वास बॉक्स पॅटर्न मधून हा एक बाहेर पडलाय आणि अगेन एक मोठी मोमेंटम याच्यामध्ये अपसाइड दिले. आता याच्यामध्ये एक प्रोबॅबिलिटी वाईज जर का आपण शॉर्ट टर्म चेक केला तर व्हेरी डाऊनफॉल, सडन डाऊनफॉल आला. आणि जर का आपण ह्याच्यामध्ये नीट ऑब्झर्व केला तर ह्याच्यामध्ये एक डोजी टाईप ऑफ पॅटर्न बनून आजचा जो डे होता इम्पॉर्टंट डे त्यामध्ये त्यानं एक टाईप ऑफ मॉर्निंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न क्रिएट केलाय. आणि जर का आपण चेकआउट केलं मॉर्निंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न तर डोजीचा जो हाय पॉईंट आहे हायच्या वरती क्लोज झालाय, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की ह्याच्यामध्ये एक अप एक शॉर्ट टर्म डे साठी याच्यामध्ये एक अपसाइड मोमेंटम राहू शकते. नंतर काय ह्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस प्लॅन करायचा झाला तर हाय जे लेवल आहे 45 याच्यामध्ये स्ट्रिक्टली स्टॉप लॉस बेस्ड ट्रेडिंग करावे लागेल. बिकॉज हे एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि स्मॉल कॅप टू मिड कॅप कंपनी मध्ये आपण स्ट्रिक्टली स्टॉप लॉस प्लॅन करतोय. बट ह्याच्यामध्ये जे टार्गेट असणार आहेत हे टार्गेट व्हेरी हाय असू शकतात. बिकॉज ह्याच्यामध्ये जर का आपण चेक केला तर ऑलमोस्ट 65 ला एक
टाइप ऑफ एक रेजिस्टन्स फेस होऊ शकते, 70 ते 65 हजार टार्गेट पण येऊ शकतात अपकमिंग डेज मध्ये. जर का आपण हे जर का आपण फंडामेंटल चेक केला तर एक टाइप ऑफ स्मॉल कॅप कंपनी आहे, ऑलमोस्ट 9,560 टाइप ऑफ मार्केट कॅपिटल आहे. बट जर का आरओई बघितला तर एकदम बेस्ट आरओई आहे, ऑलमोस्ट 52 चा आरओई आहे, जे की एकदम चांगल्या गोष्टीचा आरओई आहे. सेकंड थिंग आहे की ती एकदम चांगले, ते म्हणजे प्रमोटर होल्डिंग, की प्रमोटर कडे अजून पण 74.9% ऑफ स्टेक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. सेकंड, कंपनी डिविडंड पण देते, जेणेकरून कंपनी शो करते की खरंच त्यांचं जे प्रॉफिट आहे हे प्रॉफिट थोडेसे जेन्युइन प्रॉफिट आहे. आणि जर का आपण फंडामेंटल मध्ये जर का आपण सेल चेक केला तर ह्याच्यामध्ये जे सेल आहे ते कन्सिस्टंटली सेल मध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, आणि थोडी पण नाही आहे, जास्त इम्प्रूव्हमेंट सेल मध्ये आहे. सोबतच प्रॉफिट बिफोर टॅक्स जर का चेक केला तर त्यामध्ये प्रॉफिट बिफोर टॅक्स पण काय आहेत, एक कन्सिस्टंटली जास्त आहेत. ओके, आता ह्या दोन्ही पण गोष्टी ह्याच्यामध्ये चांगल्या आहेत, म्हणजे एक टाइप ऑफ गुड फंडामेंटल स्टॉक आहे. तर त्यासाठी हा स्टॉक मध्ये पण एक रिव्हर्सल प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. आता ह्याच्यामध्ये बरेच जण काय करतील की हे जे चार स्टॉक असतील त्यामध्ये हा जो स्टॉक आहे जे प्राइस कमी आहे, तर बरेच जण ह्याच्यामध्ये जास्त रुपयाचं पण ट्रेड करू शकतात. तर माझं सजेशन काय असेल, सपोज मला ह्या स्टॉक मध्ये पण ट्रेड करायचं असेल तर माझ्या डोक्यात काय प्लॅनिंग असेल, सपोज मी बजाज फायनान्स जर का बाय केला असेल, ऑलमोस्ट एक 50,000 रुपयाचा सपोज मी बाईंग केला असेल, तर हे जे स्टॉक असणार आहे ह्याच्यामध्ये मी मॅक्सिमम 10% रिस्क मी घेऊ शकतोय. म्हणजे काय आहे की सपोज मला कॉन्फिडन्स आहे की मी बजाज फायनान्स मध्ये 10% प्रॉफिट बुक करू शकतोय, म्हणजे ऑलमोस्ट 5,000 रुपये मी प्रॉफिट बुक करू शकतोय, देन मी ह्याच्यामध्ये अशा स्टॉक मध्ये मी माझ्या प्रॉफिट वरती रिस्क घेऊ शकतोय 5,000 रुपयाचा, बिकॉज ह्याच्यामध्ये मी स्टॉप लॉस प्लॅन तर करणारच आहे, त्यामुळे माझे हे 5,000 रुपये तर शून्य होणार नाही आहे. बट मी एका प्रॉफिट वरच्या रुपये वरती मी ह्याच्यामध्ये एक टाइप ऑफ ट्रेड केलंय, म्हणजे माझं मी माझे स्वतःचे पैसे ह्याच्यामध्ये ट्रेडिंगला वापरले नाही आहेत, मी माझ्या प्रॉफिटचे पैसे ह्याच्यामध्ये ट्रेडिंगला वापरले आहेत. त्यामुळे एनी रिझन जर का अपसाईडला गेला तर माझ्या प्रॉफिटचे पैसे मध्ये ग्रोथ होणार आहे, बट चुकून जर का माझं ह्याच्यामध्ये एसएल जरी हिट झालं तरी पण मला काही टेन्शन नसणार आहे, बिकॉज माझं ऑलवेज माझं काय ते प्रॉफिट मधलाच मनी होता. तर हे जर का तुम्ही नोट केला तुमच्या डायरी मध्ये तर तुमचं पण ट्रेडिंग मध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. बिकॉज भरपूर जणांच्या माइंडसेट मध्ये काय असणार आहे की हा 20,000चा स्टॉक आहे, हा 6,000चा स्टॉक आहे, तर ह्यांना कशाला बाय करू, आपण 5-50 रुपयाच्या किंवा 10 रुपयाच्या स्टॉक ला बाय करू, जे की 10 रुपयाचा स्टॉक 70 ला गेला होता. तर हे डेफिनेटली गेला आहे हा स्टॉक, बट हा स्टॉक जेवढ्या फास्ट वर गेलाय तर तेवढं जास्त त्याच्याकडे पोटेन्शियल पण असतात की तेवढ्या फास्ट तो डाऊन ला पण येऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला मनी मॅनेजमेंट वरती स्ट्रॉंग काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये लास्ट पीक आहे आपलं रेडिंग्टन नावाचा स्टॉक आहे, आणि जर का आपण ह्या स्टॉकला जर का ऑब्झर्व केलं तर कंटिन्युअसली एक अप डायरेक्शन मध्ये स्टॉक चालला आहे, आणि जर का आपण लेटेस्ट जर का आपण चेकआउट केलं तर लेटेस्ट मध्ये पण एका चांगल्या मोठ्या डब्ल्यू वीकली टाइम फ्रेम वरती त्याच्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट आला होता, ऑल टाइम हायला त्याने ब्रेक केलाय. तर ह्याच्यामध्ये एक लेवल असेल की ज्या लेवलची मी वाट बघतोय, ऑलमोस्ट जर का सपोज एनी रिझन हा स्टॉक मध्ये अगेन फॉल आला तर ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये जे बाईंग असणार आहे तर हे जे बाईंग असेल त्याच्यामध्ये 180 ते 160 हा जो झोन असणार आहे, 180 ते 170 चा झोन, ह्याच्यामध्ये कुठलं पण मला एक पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन टाइप पॅटर्न जर का दिसला देन डेफिनेटली मी ह्या स्टॉक मध्ये पिक करू शकतोय ऍज अ एक लॉंग टर्म नजरिया किंवा ऍज अ 5-6 महिन्यापर्यंत, बिकॉज त्याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट अपसाईडला येऊ शकते, बिकॉज त्यांना ऑल टाइम हाय त्यांना काय केलं क्रॉस केलं ब्रेक केलं. आणि जर का आपण चेकआउट केलं रेडिंग्टनला तर रेडिंग्टन ही कंपनी लीडिंग द टेक्नॉलॉजी डिस्ट्रीब्युशन बिझनेस इन इंडिया. ज्या पण कंपनीमध्ये लीडिंग हा शब्द असतो किंवा वी आर लीडर किंवा वी आर मोनोपॉली, तर हे जे वर्ड्स असतात हे वर्डला मार्किंग करून ठेवायचं आहे, आणि ह्या स्टॉक वरती एक बारीक फोकस ठेवा, बिकॉज त्या स्टॉक मध्ये एक चांगली मुवमेंटम येणाऱ्या डेज मध्ये किंवा जर का ब्रेकआउट झाला असेल तर येणाऱ्या वीक मध्ये मंथ मध्ये त्यामध्ये चांगली मुवमेंटम येऊ शकते. बिकॉज हे अशा स्टॉक असतात जेणेकरून जे फॉल जरी झाले तरी लगेच ह्याच्याकडे पोटेन्शियल असते रिव्हर्सल देऊ शकतात. आणि जर का आपण चेक केलं तरी एक आयटी सेक्टर मध्ये काम करते, टेक्नॉलॉजी सर्व्हिस मध्ये काम करते, आणि ही जी सर्व्हिस असणार आहे ही कधी बंद नाही होणार आहे, ही कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये चेंजेस असतील इम्प्रुव्हमेंट असतील तर त्या प्रकारे ह्यांना पण वर्किंग राहू शकते, आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला एक चांगली मुवमेंटम राहू शकतात. बट करंटली जर का चेक केला तर करंटली ऑलरेडी हा पळलेला स्टॉक आहे, आणि पळत्या स्टॉकला बाय करणं थोडंसं डेंजर राहू शकते, बिकॉज त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळी पण हा फॉलला येईल ह्याच्यामध्ये चांगलं पॉझिटिव्ह प्रायडक्शन जर का दिसलं तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये आपण ह्या पॉइंटला एंट्री प्लॅन करू शकतोय विथ
लॉन्ग टर्म थोडासा व्ह्यू आपण ठेवू शकतोय 1-2 वर्षाचा, आणि त्यामध्ये आपल्याला चांगले गेन ह्याच्यामध्ये भेटू शकतात. जे पण स्टॉकच्या बाबतीत जे आपण मी डिस्कस केलंय ते ओनली फॉर अन एज्युकेशन पर्पज साठी डिस्कस केलंय. जर का तुम्हाला याची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर डेफिनेटली लाईक करू शकताय आणि शेअर करू शकताय तुमच्या पण फ्रेंडला, आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.